तुम्हाला असं वाटतंय की ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर पायलट, याचा अर्थ काँग्रेसमध्ये तरुणांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे? म्हणजे तुम्ही असताना असं कधीच नव्हतं काँग्रेसमध्ये? मला तसं वाटतं, खरं सांगायचं म्हणजे ह्याचा ह्या दोघांना काँग्रेस पक्षाने प्रचंड संधी दिली होती, प्रचंड. म्हणजे मी बघतो, जवळून बघत होतो. पण मग जसं मध्य प्रदेशात ऑपरेशन कमळ आहे, तसं राजस्थानात आहे आणि कदाचित महाराष्ट्रातही आहे कुठेतरी. त्यांचं असं आहे की इथं भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार या दोघांनाही लोकशाहीतली आलेली त्यांच्या मनाच्या विरुद्धची सरकार ही त्यांना अजून डायजेस्ट होतात असं दिसत नाही. आपल्या विचाराच्या शिवाय वेगळ्या विचाराचं एखाद्या राज्यामध्ये शासन लोकांनी निर्वाचित केलं तर लोकांच्या मताचा आदर करणं ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. भाजपचं नेतृत्व ते करत नाही आहे. आज नेतृत्व मला माहिती नाही, कारण मी नरेंद्र मोदींना पाहतो, जवळून कधी कधी सुसंवादी होतो. साधारणतः त्यांची इच्छा असते की शक्यतो राज्य सरकारच्या कामात असा हस्तक्षेप करू नये, पण त्यांच्याबरोबर सगळ्या पक्षातल्या त्यांच्या सहकाऱ्यांची तशीच भावना असेल असं दिसत नाही. मोदींना पर्याय काय? म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये आजपर्यंत गांधी घराण्याला काँग्रेस पर्याय शोधू नाही शकली, आणि स्थिती काँग्रेसची अशी आहे की एक वर्ष होईल आता महिना अखेरीला, की काँग्रेसला अजूनही कायमस्वरूपी अध्यक्ष नाही मिळाला. तुम्हालाही खूप मोठं अपयश वाटतं राहुल गांधींचंही काँग्रेसचंही? आता या सगळ्या कोरोनाच्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची ऍक्टिव्हिटी थांबली आहे. हे जर नसतं तर याच्यापूर्वी अध्यक्षपदाची निवड झाली आहे. मला तशा प्रकारची काही चिंता वाटत नाही. आणि दिवस असे की कुणाला पर्याय काय, हाही जर तुम्ही विषय काढला की लोकशाहीमध्ये एका व्यक्तीच्या भोवतीच सगळं राज्य हे अखंड राहत नसतं, पर्याय निघत असतो, लोक करत असतात. मग राहुल गांधींमध्ये आजच्या घडीला तशी क्षमता दिसते पुन्हा? मला स्वतःला असं दिसते. अजून असं आहे की जोपर्यंत संधी प्रत्यक्ष हातात येत नाही तोपर्यंत लोकांना त्याची रिझल्ट कळत नाही. चीनच्या विषयात तुम्हाला असं वाटतंय की राहुल गांधी चं आकलन थोडंसं कमी पडलं, कारण त्यांनी जमीन नेमकी कुठे आहे काय आहे? तुम्ही स्वतः आता म्हणजे योगायोग असा की तुम्ही पुन्हा एकदा सुरक्षा समितीवर नेमणूक झाली आहे तुमची, आता खासदारकीची पुन्हा शपथ घेतल्यानंतर, तर मुळात विषयच नीट समजून घेतला नाही गेला आणि या विषयात विधानं झाली, म्हणजे कदाचित सरकारकडनं आणि प्रामुख्यानं विरोधकांकडून. गलवान खोऱ्यामध्ये सैद कुशफरीन आलं याच्या संबंधीची वेगवेगळी मतं, वेगवेगळी माहिती बाहेर आहे. राहुल गांधींना सांगायचं तर ते जे म्हणतात जमीन देईन, याचा अर्थ दुसरं काही नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे की अजूनही काही भागामध्ये चीनचं सैन्य आहे आणि ते चीनचं सैन्य आहे हे सांगितलं जात नाही, आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा तो प्रश्न त्या ठिकाणी करतो. माझं स्वतःचं मत असं आहे की आपण राष्ट्रीय नेतृत्व किंवा देशाचं नेतृत्व आणि आम्ही सगळे या प्रश्नावर एका विचारानं बघितलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे. थोडंसं सरकार आणि राहुल गांधी थोडेसे बेजबाबदारपणे वागतात या विषयावर किंवा बोलतात, आपापली मतं व्यक्त करतात. ती बेजबाबदारपणाने आहेत का नाही मला माहिती नाही, त्याच्यामध्ये आपापली मतं व्यक्त करतात, पण सरकारने काहीतरी अतिरेकी मतं व्यक्त केली माझ्या पाहण्यात नाही. तुम्हाला असं वाटतं की राफेलमुळे खूप मोठा उपयोग होईल? असं आहे की राफेलचा नक्कीच मदत होईल, पण चार राफेलचे विमानं या ठिकाणी आली किंवा आणखीन 10-20 येणार आहेत, याच्यामुळे लगेचच आपण चीनच्या सगळ्या संकटाशी तोंड देण्याची आपली शक्ती आहे असं मी मानणार नाही. राज्यातलं सरकार हे खरंच 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करेल का? हा मी प्रश्न अशा करता विचारतोय की ज्या पद्धतीची नाराजी आहे ती काही लपून राहिलेली नाही आणि ती नाराजी वाढत चालली असे दिसतंय. दुसरं असं की पत्रकार म्हणून जेव्हा आम्ही तुमची मुलाखत घेतो तेव्हा, आता हे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही एखादं विधान केल्यानंतर साधारण 1-6 महिन्याने कळतं की अरे खरंच पवारसाहेब असं म्हणाले होते, आपल्याला कळलंच नाही त्यावेळेला. तुम्ही मध्ये 2 वेळेला उद्धव ठाकरेंचं खूप चांगलं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल अनेकांना खूप चांगलंही वाटलं असेल, पण अजूनही करतो. हा नाही, बरोबर आहे, पण म्हणजे तरी असं दुसऱ्या क्षण
म्हणजे शंका येते दुसरीकडे की खरंच बरं चाललंय का काही गडबड आहे? गडबड तर नाही, गडबड नाही, बरं चाललंय. डायलॉग आहे, म्हणजे डायलॉग कोणाचाच असला पाहिजे. उद्धव ठाकरे त्यांच्या मंत्रिमंडळातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी मंत्र्यांचा, आणि तो डायलॉग त्यांचा चांगला आहे मला.